विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील मध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त जैवविविधता ही आढळते. तसेच या देशामध्ये वन्यजीवांचे प्रमाण किंवा त्यांच्यातील विविधता ही सर्वात जास्त बघायला मिळते. ब्राझील मध्ये पॅटर्नल भागामध्ये आढळणारा एनाकोंडा प्राणी तसेच गिनी पिग, बिबटे, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणचे प्राणी हे महत्वाचे आकर्षण आहे. माशांच्या प्रकारांमध्ये इथे सॉर्ट फिश तसेच नदीतील पिराना व गुलाबी डॉल्फिन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अमेझॉन नदीच्या प्रदेशामध्ये खोऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या मगरी, सुसरी यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे. तर हा अतिशय उंचावर उडणारा पक्षी पोपट, मकाव तसेच फ्लेमिंगो यासारख्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निवासस्थान हे ब्राझील देशामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या जंगलात लाखो प्रकारच्या कीटकांच्या प्रजाती आढळतात. यामुळेच ब्राझील येथील वन्यजीवन हे सर्वात जास्त जैवविविधता असलेले वन्यजीवन आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलमधील वनांमध्ये होणारी वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी, ब्राझीलमध्ये होणारी स्थलांतरित शेती तिला रोका असे म्हणतात, तसेच निर्वनीकरण, प्रदूषण यासारख्या समस्या ब्राझील समोर आता उभ्या राहिलेल्या आहेत. यामुळे वन्यजीवांच्या प्रजातींवर यांचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे. यातून अनेक वन्यजीवांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत.